लग्न म्हटलं की सनई चौघडा जेवणावळी पाहुण्यांची गर्दी बँडबाजा अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात, पण याला फाटा देत पुण्यातील सोनाली साळुंके आणि अक्षर शेख यांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न केलंय. हा एक आदर्श तरुण पिढी समोर त्यांनी घालून दिलाय. सोनाली साळुंके ही मूळची बारामती तर अक्षर हा पुण्यातील लाल देऊळ परिसरात आई वडिलांसोबत वास्तव्यास आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सोनाली आणि अक्षरची ओळख झाली. कालांतराने दोघांनी UPSC करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला असून सोनालीच्या घरच्यांचा ह्या लग्नाला विरोध आहे. सत्यशोधक ज्ञान संवर्धन संस्थेच्या माध्यमातून ह्या दोघांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फुलेवाडा येथे एकमेकांना पुष्पहार घालून आणि शपथ घेऊन विवाह केला. त्यावेळी अक्षयचे आई वडील मित्रमैत्रीण उपस्थित होते. आमचं एक वर्षापासूनच प्रेम होतं आणि आम्ही सत्यशोधक पद्धतीनं विवाह करण्याचा विचार आम्ही दोघांनी सोबत घेतलेला आहे. आम्ही दोघेही आमच्या जीवनामध्ये जीवनाचा प्रवास एकदम सुखकर आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने करत आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या या लग्नाला माझे आई वडील उपस्थित नाही आहेत. त्याच्यासाठी व्हेरी सॉरी मम्मी पप्पा, पण मला असं वाटतं की तुम्ही मला नंतर ॲक्सेप्ट करावं. मी माझ्या जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करते, त्याच्यामध्ये तुमचाही आशीर्वाद मला लाख मुलाचा आहे. त्यामुळे तुमच्या मुलीने जी चूक नाही केलेली, पण तुम्हाला न विचारता जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये मला तुमचा सपोर्ट हवा आहे. आणि मी प्रार्थना करते की तुम्ही जेव्हा हे पाहाल तेव्हा प्लीज मला चुकीचं समजू नका आणि आमच्या दोघांनाही आशीर्वाद द्या. रीज़न वो ये है कि अभी हम अगर मे बी हिंदू हिसाब से भी करते तो मुझे कन्वर्ट होना पड़ता है, अगर मुस्लिम तो सोनाली को. एंड दैट इज़ नॉट राइट एक्चुअली, क्योंकि जो है उसके जगह पे वो बराबर है. एंड मैरिज करना भी गलत बात नहीं है. एंड उसके अलावा जो सत्यशोधक ने सपोर्ट किया है एंड उनके पीछे की भावना के मतलब जैसे अक्षता में राइस वगैरह वेस्ट होता है वो भी नहीं करना एंड फूल सब कुछ, तो ओवरऑल दैट्स द रीजन के सत्यशोधक से विवाह करने का मेन. आज समाजात लग्नासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत, यातून फक्त मनाचे समाधान मिळत आहे. परंतु अशा पद्धतीने जर लग्न केल्यास समाजात महात्मा फुलेंचा समाज एक संघ बांधण्याच्या विचाराचा प्रसार होईल, एक समृद्ध समाज घडण्यास मदत होईल, असं मत सत्यशोधक ज्ञान संवर्धन संस्थेच्या प्रतिमा परदेशी यांनी व्यक्त केलंय. आज आपण महात्मा फुलेंच्या राहत्या घरामध्ये सत्यशोधक विवाह अक्षर शेख आणि सोनाली साळुंके यांचा लावलेला आहे. हा आंतरधर्मीय जातीय विवाह लावत असताना सत्यशोधक विवाह केंद्राची निमंत्रक या नात्याने मला फार मनस्वी आनंद होतोय. सत्यशोधक विवाह हा अत्यंत साध्या पद्धतीनं होणारा, कुठलंही मानपान हुंडा या सर्व अनिष्ट प्रतींना त्यागणारा असा विवाह पद्धती आहे. सत्यशोधक समाजानं या विवाह पद्धतीची सुरुवात केली. समतेवर आधारित, लोकशाहीवादावर आधारित कुटुंबरचना स्थापन व्हावी या हेतूनं ही विवाह पद्धत महात्मा ज्योतिबा फुले आणि सत्यशोधकांनी सांगितली. ती आज 21व्या शतकात तरुण पिढी स्वीकारतीये याचाही मनापासून मी आनंद व्यक्त करते.